ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सायली अर्जुनची वाघिन म्हणून खुनी साक्षीचा पर्दाफाश करण्यासाठी जबरदस्त प्लॅनिंग करत प्रियाच्या मोबाईलमधून खूप मोठा पुरावा मिळवणार असते सायलीने सांगितल्यानुसार आता अर्जुने प्रियासोबत प्रेमाचं नाटक केलेलं असतं व त्याचबरोबर अर्जुनने आता प्रियाच्या मोबाईलमधला जो व्हिडिओ पाहिलेला असतो त्यामुळे अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते एक पुरावा शोधायला गेलेल्या अर्जुनला आता तीन तीन घटना समोर असतात अर्जुन आता प्रियाच्या मध्ये पुरावा शोधण्यासाठी गेलेला असतो त्याच वेळेस आता अर्जुन समोर भयानक तीन घटनांचा खुलासा होणार असतो साक्षीच खुनी आहे बर त्याचबरोबर आता प्रतिमाचा जीव घेणारा हा महिपत शिक्रे होता या खूप मोठ्या भयानक सत्याचा अर्जुन समोर अखेर खुलासा होणार आहे अर्जुन सायली चे समोर या तिन्ही उलगडा झाल्यानंतर ते दोघे मिळून आता साक्षी प्रियाच्या विरोधात जबरदस्त पाऊल उचलणार असतात अर्जुन सायली जबरदस्त प्लॅनिंग करत आता कोर्टामध्ये अर्जुन पुराव्यांचा धमाका करून साक्षी प्रिया मिळपसाठी आता जेलचा रस्ता दाखवणार असतात अर्जुन आता प्रियासोबत प्रेमाचं नाटक कसं करणार व वा त्याचबरोबर प्रियाच्या मोबाईलमधील त्या तीन पुरावे मिळून कोर्टामध्ये आता साक्षी मैफत प्रिया या तिघांची वाट तो कसा लावणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे आता मधुबाच्या कोर्टाची हेअरिंगची डेट आलेली असते तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की आपल्याकडे अजूनही मधुभाऊंसाठी पुरावे नाही आहेत आपण कितीतरी प्रयत्न केले आहेत परंतु ना साक्षी ना प्रिया या दोघां दोघींकडून आपल्याला एकही पुरावा मिळालेला नाहीये तेव्हा आता अर्जुन म्हणतो की एक मार्ग आहे मिसेस सायली आपल्याकडे परंतु तो तेव्हा आता सायली म्हणते की सर मधुभाऊना सोडवण्यासाठी मी काही करायला तयार आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघा आप मला ना थोडं तन्वीसोबत आता प्रेमाने वागण्याचं नाटक करावं लागेल तिला ना आपल्या जाळ्यात सापड्यात अडकवावं लागेल एकदा का तन्वी ट्रॅपमध्ये अडकली तर मी तिच्यासोबत प्रेमाने वागून तिच्या तोंडून सत्य वधवून घेऊ शकतो आणि तुम्हाला माहिती आहे ना की मी माझ्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे ते अलगत तिच्याकडून मी पुरावे मिळवू शकतो तेव्हा आता सायली म्हणते की परंतु सर प्रियाला तर आता पुढाजीने घरी येण्यासाठी बंदी घातली आहे ना तेव्हा आता अर्जुन म्हणतो जरी बंदी घातली असली तरी सुद्धा मी बाहेर तिला भेटूच शकतो की तेव्हा सायली म्हणते की नाही सर आपण घरामध्ये काय करतो याची भनक जर अस्मिताताईला लागली तर अस्मिताताई प्रियाला वेळेवरती अलर्ट करतील आणि त्यानंतर आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल तेव्हा आता अर्जुन म्हणतो मग नक्की काय करायचं आहे तेव्हा सायली म्हणते की हे बघा सगळ्यात आधी तर आपल्या नात्यामध्ये आपल्याला आपली जबरदस्त भांडण चालू आहे असंच दाखवावं लागेल की आपलं आता एकमेकांशी पटत नाहीये हे सगळं काही दृश्य आपण सर्वांसमोर भासवावं लागेल तर आणि तरच आपण प्रियाला या सगळ्या ट्रॅपमध्ये अडकवू शकतो आणि एकदा प्रिया सापळ्यात अडकली की पुरावे सहज हाती येतील तेव्हा आता अर्जुनला सायलीचं म्हणणं पडतं तर त्यानंतर अर्जुन सायली आता जोरजोरात वाद घालायला लागलेले असतात तेव्हा कल्पना जी प्रताप अश्विन घरच्या कोणालाच काहीच समजत नसतं की अचानकपणे आता सायली अर्जुनच्या नात्यामध्ये नक्की काय बी नसलं असेल अर्जुन सायली आता एकमेकांपासून सर्वांच्या समोर मुद्दाम दूर राहायला लागतात आणि त्यानंतर प्रत्येक गोष्टीवरून ते एकमेकांशी वाद घालत असतात हे सगळं काही पाहून अस्मिता मात्र खूप खुश झालेली असते तर ती आता तन्वीला लगेचच फोन करते ती प्रियाला सांगते की तन्वी आमच्या घरामध्ये ना एक जबरदस्त न्यूज आहे तुला माहिती आहे का अगं ती अर्जुन सायली ते दोघांच्या मध्ये ना जबरदस्त वाद चालू आहेत म्हणजे त्यांच्या नात्यामध्ये काय बी नसले माहिती नाही आहे परंतु मम्मा जी डॅडा सगळेजण आता हैराण झाले आहेत इतके प्रचंड वाद घालत आहेत ते एकमेकांशी त्यांचा अजिबात एकमेकांशी पटतच नाहीये तेव्हा आता प्रिया म्हणते की अगं अस्मिता ही तर गुड न्यूज आहे अगं या संधीचा फायदा घेऊन मी अर्जुनच्या जवळ जाऊ शकते त्याला माझ्या प्रेमाची जाणीव करून देऊ शकते तेव्हा आता मूर्ख अस्मिता आणि प्रिया दोघी अर्जुन सैलीने ठरवल्यानुसार ट्रॅप मध्ये अडकलेले असतो तर इकडे आता प्रियाने अर्जुनला स्वतःहून फोन केलेला असतो तेव्हा आता सायली अर्जुनचा प्लॅन वर्क झालेला असतो तर अर्जुन तिथे आता प्रियाला सांगतो की तन्वी मला खरच तुझी गरज आहे तू मला येऊन भेटशील का तेव्हा आता प्रिया खूप खुश होते अर्जुनने स्वतःहून बोलावलं आहे म्हटल्यानंतर प्रिया अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाते तर सायली ऑलरेडी ऑफिसमध्ये हजर असते परंतु सायली ही प्रियाला ना दिसतच नाही तर त्यानंतर अर्जुन हा प्रियाला सांगतो की तन्वी पुन्हा जी म्हणत होती ना तेच खरं होतं अगं मी ना खरं तर तुझ्याशीच लग्न करायला हवं होतं मी एवढं सायलीवरती मनापासून प्रेम केलं तरी सुद्धा माझ्या प्रेमाची तिला काही किंमतच राहिलेली नाहीये सतत ती माझ्यासोबत वाद घालते आहे छोट्या छोट्या कारणावरून सुद्धा ती मला सतत टोमणे मारते तेव्हा आता प्रिया म्हणते की हो ना अर्जुन ती सायली ना तशीच मुलगी आहे मी तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही माझ्या बोलण्यावरती अजिबात विश्वासच नाही ठेवला तेव्हा ते अर्जुन आता आता प्रियाचा हातामध्ये घेतो प्रिया तर हवेतच उडते तेव्हा अर्जुन प्रियाला म्हणतो की खरंच तन्वी माझं ना तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे पुन्हा आजीचं ऐकून मी तुझ्याशीच लग्न करायला हवं होतं तेव्हा प्रिया अर्जुनला घट्ट मिठी मारते तर हे सगळं काही पाहून सायली हैराणच होते सायलीचा प्रियावरचा जळफळाट आणखीनच वाढलेला असतो तर त्यानंतर अर्जुन सायलीच्या प्लॅनिंगनुसार अर्जुन हा खूप दिवस असतो अचानकपणे अर्जुन आता प्रियाला फोन करतो आणि प्रियाला सांगतो की तन्वी आपण डिनर डेटला जायचं का तेव्हा प्रिया खूप खुश होते प्रिया म्हणते की काय खरंच सांगतोय अर्जुन तू तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो मी तुला पिकअप करायला येतो आपण एक डिनर डेट करूया तेव्हा आता प्रिया तयार होते आणि अर्जुन सोबत डिनर डेटला निघालेली असते तर त्याच वेळेस प्रिया विचार करते कि मुमेट साया, है। कि है। ही ला ला की ही मुमेंट साक्षी सोबत शेअर करायला हवी आहे की हा अर्जुन आता माझ्या प्रेमामध्ये पुरता वेडा झाला आहे आणि सगळं काही त्या साक्षीला सांगितलं ना मग तिला माझी खरी किंमत कळेल तेव्हा आता प्रिया अर्जुन सोबत गाडीमध्ये फोटोज काढते तर त्यानंतर अर्जुन हा प्रियाला म्हणायला लागतो की खरंच तन्वी इतके दिवस ना मी सायलीवरती प्रेम करून खूप मोठी चूकच केली आहे अर्जुन फक्त प्रियाला स्वतःच्या सापळ्यात अडकवत असतो कारण त्याला फक्त प्रियाकडून सत्य वधवून घ्यायचं असतं पुरावे गोळा करायचे असतात तर त्यानंतर आता ते दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये गेलेले असतात तर प्रिया ही अर्जुन सोबत थोडा वेळ गप्पा मारते आणि त्यानंतर प्रिया ही साक्षीसोबत चॅटिंग करते साक्षीला तिचे काढलेले सगळे अर्जुन सोबतचे फोटोज पाठवते आणि त्यानंतर मूर्खासारखं प्रिया आता मोबाईल अनलॉक करून तसा ठेवून वॉशरूमला जाते अर्जुनला ती संधी मिळालेली असते अर्जुन आता तो मोबाईल उघडतो पाहतो तर तो मोबाईल अनलॉकच हो असतो अर्जुन पटकन आता त्या मोबाईलमध्ये काही पुरावे मिळत आहेत का ते चेक करत असतो जेव्हा अर्जुन त्या मोबाईल मधल्या त्या व्हिडिओज पाहतो तेव्हा अर्जुनच्या पायाखालची जमिनच सरकते अर्जुन समोर आता तीन भयानक सत्याचा खुलासा झालेला असतो एक म्हणजे प्रियाची व्हिडिओ अर्जुने स्वतः पाहिलेली असते की ज्यामध्ये प्रियाने साक्षीच खुनी आहे हे सत्य जरी वदवलेलं असतं तरी सुद्धा दुसरं एक सत्य तिने सांगितलेलं असतं ते, ते म्हणजे प्रतिमातला जिवंतपणी मारणारा हा महिपत आहे आणि त्याची साथ देणारा नागराज अर्जुन आता पुरता हदरून गेलेला असतो तर इतक्यात तिथे प्रिया येलेली अर्जुनला दिसते अर्जुन पटकन आता प्रियाचा मोबाईल आहे तसा ठेवून देतो अर्जुन प्रियाला हेही जाणवू देत नाही की त्याला सत्य सगळं काही समजलं आहे अर्जुन आता हसत प्रियाशी गप्पा मारतो परंतु मनातून अर्जुन रागाने पेटून उठलेला असतो अर्जुने ते सगळे पुरावे आपल्या मोबाईलमध्ये घेतलेले असतात प्रियाला गाफील ठेवून सगळे पुरावे मिळवलेले असतात तर त्यानंतर अर्जुन हा जेव्हा घरी येतो तेव्हा अर्जुन सायलीला शॉकिंग न्यूज देतो तर सायली तिथे विचारते की काय झालं सर प्रिया तुमच्याशी काय बोलली पुरावे भेटले आहेत का तुम्हाला तेव्हा अर्जुन म्हणतो की पुरावे मिसेस सायली अहो मी पुरावे शोधायला गेलो होतो पण भलत्याच गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्या आहेत तेव्हा अर्जुनला सायली म्हणते म्हणजे तर सायलीला अर्जुन आता प्रियाच्या मोबाईलमधले ते सगळे पुरावे दाखवतो जेव्हा सायली त्या व्हिडिओज पाहते तेव्हा सायलीला मोठा धक्काच बसतो सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन हे सगळं काय आहे सर तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली साक्षीने आपल्या सोबत खूप मोठा धोका केला आहे साक्षी पूर्वीपासूनच आपल्या आयुष्यात होती ते महपत साकरी हे दोघेही आमच्या आयुष्याशी इतके दिवस खेळ करत होते सिनियरचं तर अख्खा आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं त्या महिपतने माझ्या प्रतिमात्याला मारला आहे पंचवीस वर्षापूर्वी जे काही घडलं होतं ते सगळं काही मैपतने केलं आहे तो ॲक्सिडेंट वगैरे सगळं काही मैपतचं कारस्थान होतं मी त्याला सोडणार नाही तेव्हा आता सायली अर्जुना म्हणते की सर शांत व्हा परंतु या गोष्टीचा विचार करा ना की या सगळ्यांमध्ये महिपत हा गुंड प्रवृत्तीचा आहे त्याने हे सगळं काही केलं आहे आत्ता जरी आपल्याला समजलं असतं तरी नागराज काकांनी त्यांची मदत का, का केली असेल नागराज काका म्हैपत साक्षीच्या जाळ्यात कशी काय अडकले सायली विचार करत असताना अर्जुन म्हणतो की नो 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 मिसेस सायली म्हणजे आता सिनियरच्या जीवाला सुद्धा धोका असू शकतो या साक्षी मैपतने तर आमच्या अख्ख्या सुभेदार किल्लेदार फॅमिलीलाच ग्रहण लावून ठेवला आहे त्यांच्या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा जणू काही वसा घेतल्यासारखेच ते आमच्या पाठीमागे लागले आहेत म्हणजे आधी तिने कुणाचा खून केला परंतु सगळ्यात आधी घडलं काय तर त्या मैपतने प्रतिमातेचा जीव घेतला आहे आणि या सगळ्यांमध्ये नागराज काकाने त्याची साथ दिली आहे ही गोष्ट नक्कीच सिनियरला माहिती नसणार आहे तेव्हा आता अर्जुन खूप रडत असतो तर सायली त्याला म्हणते की सर शांत व्हा सायली त्याला सावरते समजावते ते म्हणते की सर तुम्ही शांत व्हा आपण हे सगळे काही पुरावे वेळेवरती रविराज सरांना दाखवूयात आपण वेळेवरती रविराज सरांसमोर हे पुरावे जर दाखवले तर ते त्यांचे डोळे उघडतील रविराज सर स्वतःहून आता नागराज काकांना विचारतील चा तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली खरं तर ना मला आता सिनियरला हे सगळं काही दाखवायचं आणि सांगायचं सुद्धा नाहीये तेव्हा आता सायलीला मोठा धक्काच बसतो तर सायली म्हणते की सर नक्की तुमच्या डोक्यामध्ये चाललंय तरी काय तेव्हा ते अर्जुन सांगतो की नाही मिसेस सायली जसं त्या महिपत साक्षीने सगळ्यांना गाफील ठेवून आतापर्यंत कितीतरी सारे गुन्हे केले आहेत आता आपण तोच ट्रॅप यूज करायचा आपण सर्वांना गाफे ठेवायचं आणि हे सगळे पुरावे आपण कोर्टात सादर करायचे एक म्हणजे या गोष्ट या पुराव्यामध्ये तन्वीने स्वतः कबुली दिली आहे की साक्षीनेच विलासचा खून केला आहे त्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे की आता मधुभाऊ हे सुटतील आणि त्यानंतर प्रतिमात्याचा मारेकरी जेव्हा मैपचक्र आहे याचा कोर्टात धमाका होईल हा बॉम्ब फुटेल ना तेव्हा सिनियर त्याला सगळं काही सत्य समजेल परंतु तिथे साक्षी नागराज काका महिपत आणि प्रिया हे चौघेही अडकतील त्यांच्याकडे ते तेथून बाहेर पडण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसेल इथे आपल्याला हर्टने नाही तर आता मेंदूचा वापर करावा लागेल मिसेस सायली तेव्हा आता सायली म्हणते की सर हे सगळं काही आपल्याला आता जपूनच करावं लागेल तुम्हाला माहिती आहे ना की आपल्या घरात एक भेदी असा आहे जो प्रियापर्यंत सगळीकडे ही बातमी पोहोचवतो तो म्हणजे अस्मिता ताई अस्मिता ताईला जरा जरी भनक लागली ना तर त्या सगळं काही प्रियाला सांगून टाकतील आणि त्यानंतर प्रिया महिपत साक्षी हे आपल्याकडून पुरावे मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात सर ते कोणाचाही जीव घेऊ शकतात मला आता कोणाचंही पणाला लावायचं नाही आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की रिलॅक्स मेसेज साईल माझ्यावरती विश्वास आहे ना आता आपण डायरेक्ट वार करायचे ते कोर्टात की जेणेकरून को साक्षी पत प्रिया या तिघांनाही यातून सगळ्या संकटातून बाहेर पडताच येणार नाही अर्जुन समोर आता दोन जबरदस्त पुराव्यांचा खुलासा झालेला असतो दोन गोष्टींचा भयानक गोष्टींचा गोष्टीं उलगडा झालेला असतो तर अर्जुन आता याच पुराव्यांच्या आधारे कोर्टात केस कशी लढणार आणि तो मधुभावना निर्दोष सोडवून प्रतिमाच्या मारेकऱ्यांना कशी कोर्टाकडून शिक्षा मिळवून देणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार